नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाइंड पूर्वपरीक्षा 2024 2 ऑक्टोबर 2023 हे स्टडी टार्गेट आहे। याच्या आधीचं जर तुम्ही स्टडी टार्गेट बघितलेलं नसतील तर सगळ्यांनी बघून घ्या। सप्टेंबर महिन्याचं स्टडी टार्गेट आपलं पूर्ण झालेलं आहे आणि ऑक्टोबर महिन्याचं आपलं स्टडी टार्गेट जे आहे ते सुरू आहे। जर तुम्ही नवीन असाल आणि अजून आपले स्टडी टार्गेट जर तुम्ही फॉलो केलेले नसेल आणि तुम्हाला करायची इच्छा असेल तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्याचं मिळून स्टडी टार्गेट तुमचं ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये, ठीक आहे। तर आता सुरुवात करूया। तर पुढे जाण्याआधी नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्या। तर अर्थशास्त्र हा विषय, तर बघा तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये काय करायचं आहे। अर्थशास्त्रासाठी संदर्भ पुस्तकं बघा, किरण देसलेंचा भाग एक आणि रंजन कोळंबे ही दोन संदर्भ पुस्तकं आपल्याला व्यवस्थितरित्या करायची आहेत, ठीक आहे। तर याच्यामध्ये आपण सप्टेंबर महिन्यामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती योजना आणि राष्ट्रीय उत्पन्न हे चार चॅप्टर आपण संपवले होते सप्टेंबरमध्ये। आता याच्यातले सब पॉईंट तुम्हाला पाहायचे असतील, प्रत्येक चॅप्टर आणि त्याचे सब पॉईंट्स आपण देत राहतो, तर त्याचे सब पॉईंट्स तुम्हाला त्या दिवशी काय करायचे होते त्या यासाठी तुम्हाला आधीचे झालेले स्टडी टार्गेटचे व्हिडिओज तुम्हाला बघावे लागतील, ठीक आहे। झालेले सगळे एकदा व्हिडिओज बघून घ्या, त्यातले सब पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करा आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करून तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवा लवकरात लवकर, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला उजळणीच्या वेळेला ते चांगलं तुम्हाला होऊन जाईल। आणि आता पाचवा आपला चॅप्टर सुरू आहे ज्याचं नाव आहे सार्वजनिक वित्त, ठीक आहे। तर हे सार्वजनिक वित्तासाठी तुम्ही किरण देसलेंचा भाग एक आणि रंजन कोळंबे हे दोन्ही जे आहेत पुस्तके मिक्स करून तुम्हाला वाचावे लागणार आहेत, ठीक आहे। दोन्ही मिक्स करून वाचावे लागणार आहेत। तर बघा आता तुम्ही काल जे केलेलं आहे ते सार्वजनिक आयव्यय म्हणजे पब्लिक फायनान्स आणि त्याचा अर्थ, त्याची व्याख्या, त्याची व्याप्ती हे जे तुम्ही वाचलेले आहे काल, आणि प्लस राजकोषीय धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसी, त्याचे उद्दिष्ट काय असतात, त्या राजकोषीय धोरणाचे प्रकार, राजकोषीय धोरणाचे कार्य आणि निकष कोणते असतात हे तुम्ही काल वाचलेलं आहे। तर हे तुम्ही उजळणी करून घ्या, ठीक आहे। तर प्रत्येक दिवशी तुम्हाला उजळणीसाठी तुमच्या टाइम टेबलमध्ये वेळ हा राखून ठेवायचाच आहे, नाहीतर पुढचं पाठ मागचं पाठ असं अजिबात आपल्याला करायचं नाही आहे, ठीक आहे। दररोजच्या दररोज उजळणी करा, फक्त एकदा ओव्हरऑल केलं तरी तुम्हाला त्या कन्सेप्ट समजून जातात। तर आज तुम्हाला काय वाचायचं आहे बघा, अर्थसंकल्प, अर्थसंकल्पाचा इतिहास, गुणधर्म, बजेट हिस्ट्री अँड प्रिन्सिपल्स आणि अर्थसंकल्पाचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं। सेकंड मुद्दा तुम्हाला वाचायचा आहे अर्थसंकल्पाचे प्रकार, याच्यामध्ये समतोल अर्थसंकल्प, बॅलन्स्ड बजेट, शिल्की किंवा अधिकाचा अर्थसंकल्प, सरप्लस बजेट आणि तिसरा जो आहे तो तुटीचा अर्थसंकल्प, डेफिसिट बजेट। तर हे व्यवस्थित प्रकार वाचून त्याची माहिती वाचून घ्यायची आहे। आणि तिसरा जो पॉईंट आहे अर्थसंकल्पाची स्वरूपे कुठले आहेत, पारंपरिक बजेट म्हणजे काय, निष्पादन बजेट म्हणजे काय, शून्याधारित बजेट म्हणजे काय, फल निष्पत्ती किंवा परिणाम बजेट म्हणजे काय आणि जेंडर बजेट म्हणजे काय, हे व्यवस्थितरित्या वाचून त्याच्या व्यवस्थित नोट्स बनवा शॉर्टमध्ये। एमपीसीने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत बघा त्याच्यावरती आणि शांत डोक्याने अभ्यास करा, काय घाई नाही, काय गडबड नाही आपल्याला, ठीक आहे। 7 ते 8 तास व्यवस्थित तुम्ही अभ्यास केला तरी सुद्धा आपलं टार्गेट जे असतं तुमचं पूर्ण होऊन जातं आरामात। तर हे सगळं व्यवस्थित तुम्हाला इकॉनॉमिकच्या गोष्टी ज्या आहेत त्या आज तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर पुढे सामान्य विज्ञान या विषयामध्ये या, सामान्य विज्ञानमध्ये बघा आपण वनस्पतींचे वर्गीकरण हा आपला चॅप्टर संपलाय, वनस्पती उती हा आपला चॅप्टर संपलेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये। तर आज तुम्हाला काय वाचायचं आहे, आज बऱ्यापैकी गोष्टी कालच्याच तुम्हाला सेम ठेवलेल्या आहेत, ठीक आहे, जेणेकरून तुमच्यावर एकदम लोड पडायला नको। सो महिन्याभराचं टार्गेट असं त्याच्यामुळे घाबरू नका, अजिबात व्यवस्थित आपण क्लिअर करणार आहे। तर उच्चवर्गीय वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण प्रक्रिया ह्याच्यामध्ये लाईट रिॲक्शन आणि सायक्लिक अँड नॉन सायक्लिक ह्या लाईट रिॲक्शन ज्या आहेत उच्चवर्गीय वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण प्रक्रियामधल्या, तर हा मुद्दा तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे। हे तुम्हाला दीपस्तंभच्या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये मिळून जाईल, प्लस लुसेंट पुस्तक पण चेक करा आणि प्लस 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीमधून सुद्धा हे लाईट रिॲक्शन, सायक्लिक रिॲक्शन, नॉन सायक्लिक रिॲक्शन ज्या आहेत ह्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये, ठीक आहे। तर हे सेम टार्गेट आहे तुमचं आजचं। प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण आपला चॅप्टर संपलाय, त्याची तुम्हाला उजळणी आणि एमसीक्यूची तयारी करायची आहे। आणि प्राणी उती आपला चॅप्टर दुसरा चालू केला आहे आपण, ह्याच्यामध्ये तुम्हाला अभिस्तर उतीची माहिती जी आहे ती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। अभिस्तर उतीची व्यवस्थित माहिती वाचून घ्या, त्याचे नोट्स प्रॉपरली बनवा। मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था संपलाय आपला, मानवी रक्ताभिसरण संस्था संपलाय आणि मानवी श्वसन संस्था आपला चालू आहे। तरी मानवी श्वसन संस्था तुम्हाला कंटिन्युअसली आता फॉलो करायचं आहे, ठीक आहे। तर हे व्यवस्थितरित्या वाचून घ्या, मानवी शिक्षण संस्था वाचा, त्याच्या नोट्स प्रॉपरली बनवून घ्या। नंतर रसायनशास्त्रामध्ये या, अणूची संरचना चॅप्टर संपलाय, त्याची उजळणी आणि एमसीक्यूची तयारी करा। मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण चॅप्टर संपलाय, उजळणी आणि त्याची एमसीक्यूची तयारी करा। आणि तिसरा आपला चॅप्टर सुरू केला आहे आपण केमिस्ट्रीमध्ये, द्रव्याची संकल्पना, मापन आणि रासायनिक वर्गीकरण, कन्सेप्ट्स ऑफ मॅटर, मेजरमेंट अँड केमिकल क्लासिफिकेशन। ह्याच्यामध्ये द्रव्याचं वर्गीकरण आणि त्याचे गुणधर्म, जे काही स्थायू, द्रव, वायू जे आहेत त्यांचं ते वर्गीकरण, गुणधर्म काय काय, हे सगळं तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे। दीपस्तंभच्या पुस्तकामधून आधी वाचून घ्या, त्याच्यानंतर मग लुसेंटच्या पुस्तकामधून वाचून घ्या आणि मग 11th आणि 12th स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीमधून हे सगळं वाचून तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर घेऊन त्याचे व्हॅल्यू ॲडिशन नोट्स बनवा, ठीक आहे। त्याच्यानंतर भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी चॅप्टर संपलाय, प्रकाश चॅप्टर संपलाय आणि तिसरा आपण चॅप्टर सुरू केला आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये, ज्याचं नाव आहे कार्य, ऊर्जा आणि शक्ती, वर्क, एनर्जी अँड पॉवर। ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन मुद्दे करायचे आहेत,
धन आणि ऋण कार्य, शून्य कार्य, ठीक आहे, धन कार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य, आणि तिसरं म्हणजे ऊर्जेचे प्रकार, ठीक आहे. हे दोन तुम्हाला मुद्दे जे आहेत व्यवस्थितरित्या वाचून तुम्हाला पुस्तकातून घ्यायचे आहेत, दीपस्तंभ लुसेंट, इलेवन स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीमधून, ठीक आहे. तर अशा प्रकारचा आपला चॅप्टर सुरू आहे. सो वनस्पतीशास्त्रामध्ये उच्चवर्गीय वनस्पतीतील प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया आपण चॅप्टर सुरू केला आहे. प्राणी उत्ती चॅप्टर चालू आहे. मानवी श्वसन स्रोताचा चॅप्टर चालू आहे. द्रव्याची संकल्पना, मापन, रासायनिक वर्गीकरण हा चॅप्टर चालू आहे. आणि फिजिक्समध्ये कार्य, ऊर्जा, शक्ती हे चॅप्टर आपले चालू आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे राज्यशास्त्र या विषयामध्ये या. राज्यशास्त्रामध्ये आपण घटनेची निर्मिती चॅप्टर संपवला आहे. प्रमुख वैशिष्ट्य चॅप्टर संपलाय. राज्यघटनेची मूलभूत संरचना चॅप्टर संपलाय. राज्यघटनेचा सरनामा चॅप्टर संपला. संघराज्य त्याचं क्षेत्र चॅप्टर संपलाय. नागरिकत्व चॅप्टर संपलाय. आणि आता सातवा आपण चॅप्टर सुरू केला राज्यशास्त्रामधला, ज्याचं नाव आहे मूलभूत हक्क. तर तुम्हाला काल वाचायला सांगितलं होतं वैशिष्ट्ये, आवश्यकता काय आहेत मूलभूत हक्काची, आणि मूलभूत हक्काचा समावेश कुठल्या भागामध्ये केलेला आहे. तर याची परत एकदा उजळणी एकदा तुम्ही करून घ्या. आणि याच्यासोबत आज तुम्हाला दोन मुद्दे वाचायचे आहेत. एक म्हणजे कलम 12 राज्यसंस्थेची व्याख्याच्या संदर्भामध्ये, आणि कलम 13 मूलभूत हक्काशी विसंगत कायद्याबाबतच्या बाबतीमध्ये. हे दोन मुद्दे आज तुम्हाला व्यवस्थितरित्या मूलभूत हक्काच्या चॅप्टरमधील वाचून घ्यायचे आहेत, ठीक आहे. नंतर पंचायत राज विषयामध्ये बघा, किशोर लोटेंचं पुस्तक इथं संदर्भ पुस्तक वापरायचं आहे. याच्यामध्ये 73 घटनादुरुस्ती आपली वाचून झाले, 74 घटनादुरुस्ती संपलंय, पंचायत राजविषयक विविध समित्या संपलंय, आणि आता चौथा चॅप्टर आपण चालू केलाय, ज्याचं नाव आहे ग्रामपंचायत. तर तुम्हाला काल सांगितलं होतं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958, सगळ्यांना करण्याची गरज नाही, फक्त शॉर्टमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचं विधी संस्थापन, ग्रामपंचायत स्थापनेकरिताचे निकष, ग्रामपंचायतीची रचना, ग्रामपंचायतीचे प्रभाग, हे जे तुम्हाला काल 5 मुद्दे सांगितले होते, ह्याची तुम्ही वाचलेलं असेल तर उजळणी करा, वाचलं नसेल तर आज सुद्धा हे वाचून घ्या आणि पुन्हा त्याची उजळणी करा. आणि नवीन जे तुम्हाला मुद्दे वाचायचे आहेत ते बघा, निवडणूक, आरक्षण, जात आणि वैधता प्रमाणपत्र, निवडून येण्यास पात्रता आणि अपात्रता, हे किशोर लोटेंच्या पुस्तकामधून सगळे मुद्दे तुम्ही वाचून घ्यायचे, ठीक आहे. निवडणूक, आरक्षण, जात आणि वैधता प्रमाणपत्र, निवडून येण्यास पात्रता, अपात्रता, त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये ते मांडलेले आहेत मुद्दे. तुम्ही तुम्हाला कसं समजते तो मुद्दा ह्या भाषेमध्ये तुम्ही याच्या बनवून शॉर्ट नोट्स बनवून घ्या, ठीक आहे. तर हे 5 मुद्दे तुम्हाला आज वाचायचे आहेत. त्याच्यानंतर पुढे भूगोल विषयामध्ये बघूया. भूगोलामध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाला एबी सौदी आणि कोळंबे किंवा दीपस्तंभ मधलं कुठलं एक पुस्तक वापरायचं. भारताच्या भूगोलासाठी कोळंबे किंवा दीपस्तंभमधलं कुठलं एक पुस्तक आणि माजी दुसऱ्यांचं पुस्तक वापरायचं. आणि जगाच्या भूगोलाला एबी सौदींचं पुस्तक इथं वापरायचं आहे. तर महाराष्ट्राच्या भूगोलात ते कुठले चॅप्टर संपलेत, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना चॅप्टर संपलाय, महाराष्ट्राची राजकीय आणि प्रशासकीय रचना चॅप्टर संपलाय. जे कोणी आधीपासून आपलं चॅनल फॉलो करतात त्यांचे दोन्ही सुद्धा चॅप्टर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही पूर्ण केलेले असतील, ठीक आहे. म्हणून म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर नवीन असाल तर. नंतर 2-3 महिन्यानं विचारलं तर फार अवघड होणार आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून स्ट्रॅटेजी फॉलो करायला सुरुवात करा. आणि तिसरा जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्राची भूगर्भ रचना. हा आपला चॅप्टर सुरू केलाय आपण. तर याच्यामध्ये तुम्हाला आर्कियन खडक काल सांगितलं होता, जर तुम्ही वाचले नसेल तर आज वाचून घेऊन पुन्हा त्याची उजळणी करा. आणि याच्यासोबतच तुम्हाला धारवाड श्रेणीची खडक, म्हणजे हे जे दोन टाईप्स आहेत भूगर्भ रचनेमधले, तर हे दोन्हीच्या दोन्ही टाईप्स वाचून त्याच्या तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये नोट्स जे आहेत त्या बनवायच्या आहेत, आर्कियन खडक आणि धारवाड श्रेणीचे खडक. तर हे तुमचं टार्गेट राहील. भारताच्या भूगोलामध्ये भारताची प्राकृतिक रचना चॅप्टर संपलाय, भारताची भूगर्भ रचना चॅप्टर संपलाय, त्याची तुम्हाला उजळणी करायची आहे. आणि तिसरा आपण चॅप्टर सुरू केलाय ज्याचं नाव आहे भारताची नदी प्रणाली, हा तिसरा चॅप्टर सुरू केलाय. तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे, जे की जलनिसार व्यवस्थेचे दोन प्रमुख प्रकार आहेत, म्हणजे अनुवर्ती नद्या आणि अननुवर्ती नद्या, ह्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती जी आहे ते आज वाचून घ्यायचे. ह्याचे ते पुन्हा उपप्रकार पडतात, अनुषंगिक नद्या, उपानुषंगिक नद्या, प्रत्यानुषंगिक नद्या आणि नवानुषंगिक नद्या, हे अनुवर्ती नद्याचे उपप्रकार आहेत. आणि अननुवर्ती नद्याचे उपप्रकार पूर्व प्रवाहस्थित नद्या आणि अध्यारोपित नद्या. तर यांची माहिती जी आहेत, म्हणजे जलनिसार व्यवस्थेचे जे दोन प्रमुख आहेत त्याच्या डिटेलमध्ये माहिती वाचून त्याच्या तुम्हाला शॉर्ट नोट्स बने. आणि त्याचे एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत हे तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून बरवायच्या आहेत, ठीक आहे. नंतर जगाच्या भूगोलामध्ये वारे हा आपला चॅप्टर सुरू केलाय, त्याची तुम्ही व्याख्या आणि प्रकार कुठले कुठले आहेत हे तुम्ही काल वाचलेलं असेल तर त्याची एकदा उजळणी करून घ्या. आणि प्लस तुम्हाला ग्रहीय वारे काल सांगितलं होतं, तर आज दुसरा प्रकार तुम्हाला वाचायचा आहे, त्याचं नाव आहे पश्चिमी वारे किंवा प्रतिव्यापार वारे त्याला म्हटलं जातं. तर याची माहिती वाचून याच्या व्यवस्थित डिटेलमध्ये नोट जे आहे ते तुम्हाला बनवायच्या आहेत, ठीक आहे. तर ऑलरेडी संदर्भ पुस्तक सांगितलेले आहे, व्यवस्थित वाचा, माइंड शांत ठेवून वाचा आणि व्यवस्थित त्याच्या प्रॉपरली नोट्स बनवा. त्याच्यानंतर इतिहास या विषयामध्ये या. इतिहासासाठी, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल कठारे आणि गाठाळे यांचं संदर्भ पुस्तक वापरायचं. आणि भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन, ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स यांचं पुस्तक वापरायचं आहे. तर महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताच्या इतिहासामध्ये जे आधी कॉमन चॅप्टर आहेत ते आधी आपण संपवून घेणार आहे. तर याच्यामध्ये आदिवासी चळवळ चॅप्टर संपलाय, शेतकरी चळवळ चॅप्टर संपलाय, ट्रेड युनियन चळवळ चॅप्टर संपलाय, क्रांतिकारी चळवळ चॅप्टर संपलेला आहे, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ हा सुद्धा चॅप्टर संपलेला आहे. ह्याच्यातले सब पॉईंट जर तुम्हाला बघायचे असतील त्या चॅप्टरमधले, तर आधीचे स्टडी टार्गेटचे व्हिडिओ एका प्लेलिस्टमध्ये उपलब्ध करून दिलेले, जाऊन एकदा बघा.
नंतर सहावा चॅप्टर आपण सुरू केला ज्याचं नाव आहे प्रारंभिक राष्ट्रीय संघटना. तर काल तुम्हाला द बॉम्बे असोसिएशन म्हणजे मुंबई संघाची माहिती तुम्हाला वाचायला सांगितली होती संघटनेची. या जर वाचलेले असेल तर चांगलंच आहे, त्याची उजळणी करा. वाचलेले नसेल, अजून वेळ गेलेली नाही, एकदा वाचून घेऊन त्याची उजळणी करा. आणि प्लस याच्यासोबतच तुम्हाला आज पुन्हा सार्वजनिक सभा या संघटनेची माहिती वाचायची आहे. पुन्हा सार्वजनिक सभा या संघटनेची माहिती, ठीक आहे. तरी झाले इतिहासाचं टार्गेट. त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तामध्ये बघूया. गणितासाठी आणि बुद्धिमत्तेसाठी टार्गेट आपलं फिक्स आहे. गणितासाठी तुम्हाला नाव आणि प्रवाह, ठीक आहे, आणि लसावी आणि मसावी हे ऑक्टोबर एंडिंग पर्यंत टार्गेट आहे. नाव आणि प्रवाह, लसावी आणि मसावी दोन चॅप्टर करायचे ऑक्टोबर एंडिंग पर्यंत. आणि बुद्धिमत्तेसाठी नातेसंबंध, कालमापन आणि कॅलेंडर हे दोनच चॅप्टर जे आहेत ते ऑक्टोबर एंडिंग पर्यंत तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. गणितासाठी सचिन ढवळेंचं पुस्तक आणि गणित आणि बुद्धिमत्तेसाठी सचिन ढवळे आणि संदीप परगडेचं पुस्तक, ह्या दोन्ही चॅप्टरमधली जी तुम्हाला मेथड सोपी वाटते दोन्ही पुस्तकातले त्या चॅप्टरसाठी तेच पुस्तक तुम्ही रिफेर करा, ठीक आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा जेवढी करता येईल तेवढी. चालू घडामोडी, परिक्रमाचं मॅगझिन, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक आणि आपलं एमपीसी टाइम्सचं यूट्यूब चॅनल तुम्हाला फॉलो करायचं आहे किंवा याच्यामध्ये तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आपलं चॅनल लवकरात लवकर. आता याच्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी तुम्ही ऑलरेडी संपवलेलं असेल, ठीक आहे, वाचून. तर याच्यामध्ये जानेवारीचे 19 व्हिडिओ आणि फेब्रुवारीचे 19 व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती अवेलेबल करून दिलेले आहेत. 19 व्हिडिओमध्ये 190 प्रश्न जानेवारीचे आणि 190 प्रश्न फेब्रुवारीचे फार महत्वाचे प्रश्न आहेत, प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळे झालेले सगळे व्हिडिओ एकदा बघून घ्या. याची सुद्धा लवकर सिरीज आपण चालू करणार आहे. तर तुम्हाला ज्या चालू घडामोडी मार्च आणि एप्रिल ह्या दोन्ही महिन्याचं चालू घडामोडी जे आहे हे वाचून घ्यायचं आहे. मार्च आणि एप्रिलचं परिक्रमाचं मॅगझिन वाचा, सिम्प्लिफाईडचं पुस्तक वाचा आणि आपली एमपीसी टाइम्सचं यूट्यूब चॅनल जे आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. याच्यावरती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला लवकरच मिळून जातील, ठीक आहे. तरी झालं गणित आणि बुद्धिमत्ताचं टार्गेट. तर अशा स्वरूपाचं हे आजचं टार्गेट आहे. सर्वांनी केअरफुली फॉलो करा. 7-7 तास जरी एका जागेवरती बसला, एका जागेवर बसण्याची गरज नाही. 7-7 तास एक एक तास बसा, 10 मिनिटाचा गॅप घ्या, अर्धा तास बसा, 5 मिनिटाचा गॅप घ्या. असं माइंड रिफ्रेश ठेवून अभ्यास करा आणि मार्क्स आपल्याला कसे मिळतील ह्या अनुषंगानेच तुम्हाला जे सांगितलेले मुद्दे आहेत ते वाचायचा सर्वांनी प्रयत्न करा. निश्चितच तुम्हाला 2024 यश जे आहे ते मिळून जाईल. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल मेनली सबस्क्राईब करून घ्या, कारण नंतर जसजसे दिवस जातात तसतसं टार्गेट वाढत जातं, नंतर तुम्हाला प्रेशर येण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे डेली अपडेट होणारे थोडं स्टेप बाय स्टेप तुमच्या ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी या स्टडी टार्गेटचा तुम्हाला निश्चितच फायदा जो आहे हा होणार आहे. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट.